नमस्कार, मी प्राध्यापक डॉक्टर संतोष सूर्यवंशी परत एका यूट्यूबच्या नवीन व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो. हा व्हिडिओ जो आहे तो आपण नॅशनल स्टॉक एक्सचेंजची वेबसाईट इंट्राडे ट्रेडिंगसाठी असेल, लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंटसाठी असेल किंवा स्विंग ट्रेडिंगसाठी असेल किंवा तुम्ही स्टॉक मार्केटमध्ये काम करत असाल आणि तुम्हाला वाटत असेल की स्टॉक मार्केटची आपल्याला सर्व माहिती असायला हवी आणि ऑथेंटिक माहिती असायला हवी, ही ऑथेंटिक माहितीचा ॲक्सेस जो आहे तो तुम्ही कुठून घेऊ शकता, तर ह्यासाठी नॅशनल स्टॉक एक्सचेंज जे आहे ते एकदम क्रिडेन्शियबल अशी वेबसाईट जी आहे ती आहे. आणि ती वेबसाईट जर तुम्ही तुमच्या स्टॉक मार्केटच्या करिअरमध्ये वापरली तर तुम्हाला डेफिनेटली ह्याचा खूप चांगला बेनिफिट जो आहे तो येणाऱ्या कालखंडात होऊ शकतो. मग नॅशनल स्टॉक एक्सचेंजच्या वेबसाईटला गेल्यानंतर आपण कोणती माहिती बघायला पाहिजे, ती कशा पद्धतीनं माहिती बघायला पाहिजे, ती कशा पद्धतीनं डाउनलोड करून ठेवायला पाहिजे व त्याचं अनालिसिस कशा पद्धतीनं करायला पाहिजे, ह्या सर्व गोष्टी ज्या आहेत ह्या व्हिडिओमध्ये काय करणार आहोत आपण सविस्तरपणे बघणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. सुरुवात करण्या अगोदर माझ्या आपणांना सर्वांना परत एकदा विनंती आहे की अजूनपर्यंत आपण आमच्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल आणि आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज काय करा, पहिल्यांदा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. कारण का येणाऱ्या कालखंडामध्ये आपण अतिशय चांगल्या आणि दर्जेदार शैक्षणिक व्हिडिओ जो आहेत स्टॉक मार्केट संदर्भाच्या ह्या यूट्यूबवरती अपलोड करण्यात येणार आहेत आणि या व्हिडिओच्या सहाय्याने तुम्ही तुमचं स्टॉक मार्केटमधलं नॉलेज जे इंट्राडे ट्रेडिंगसाठी असेल, स्विंग ट्रेडिंगसाठी असेल किंवा एक वेल्थ क्रिएशनसाठी काय करू शकता, इझिली वापरू शकता आणि ते कशा पद्धतीने वापरायचं हे आपण काय करणार आहोत, स्टेप बाय स्टेप प्रॅक्टिकली पद्धतीने देखील बघणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. मी तुम्हाला काय करतोय, डायरेक्ट नॅशनल स्टॉक एक्सचेंज आहे या नॅशनल स्टॉक एक्सचेंजच्या वेबसाईटवरती काय केलंय या ठिकाणी घेऊन आलो आहे. लक्षात असते ही नॅशनल स्टॉक एक्सचेंजची वेबसाईट आहे आणि ही नवीन वेबसाईट आहे हे पहिल्यांदा समजून घ्या. काय म्हणतोय मी, ही नॅशनल स्टॉक एक्सचेंजची नवीन वेबसाईट आहे. पाठीमागच्या काही दिवसापूर्वी ही नॅशनल स्टॉक एक्सचेंजनं काय केलंय, नवीन वेबसाईट लॉन्च केलेलं आहे. ह्या वेबसाईटच्या सहाय्यानं तुम्ही काय करू शकता, तुमच्या कशा पद्धतीनं ट्रेडिंग करू शकता, इन्व्हेस्टमेंट करू शकता किंवा कशा पद्धतीनं वेगवेगळ्या पद्धतीची माहिती तुम्ही ह्या वेबसाईटवरून कलेक्ट करू शकता आणि त्याचं विश्लेषण करू शकता, याची चर्चा जी आहे ती आपण काय करणार आहे ह्या व्हिडिओमध्ये करणार आहे. तर चला मग मी तुम्हाला इथं नॅशनल स्टॉक एक्सचेंजच्या काय केलं, इथं वेबसाईटला आणलेलं आहे आणि इथं जर वेबसाईट तुम्ही चेक करून बघितलं तर ह्या वेबसाईटवर काय काय माहिती मिळते आपल्याला, तर वेगवेगळ्या पद्धतीची माहिती जी आहे ती तुम्हाला काय होईल या ठिकाणी बघावयास मिळेल व त्याचा वापर जो आहे तो तुम्हाला कशासाठी करता येईल, तुमचा स्टडी करण्यासाठी किंवा तुम्हाला अजून कुठली माहिती जर बघायची असेल तर त्यासाठी ही वेबसाईट तुम्हाला काय करता येईल त्या ठिकाणी वापरता येईल. मग ही माहिती आपण कशा पद्धतीनं वापरू शकतो आपल्या डे टू डे लाईफमध्ये, याची चर्चा जी आहे ती काय करायची आपल्याला या ठिकाणी करायची आहे लक्षात असतं. चला तर मग सुरुवात करूया. इथं मी काय करतो, पहिल्यांदा एनएससीच्या वेबसाईटवर आलेलो आहे आपण. ह्या एनएससीच्या वेबसाईटला आल्यानंतर इथं कुठली कुठली माहिती आहे हे पहिल्यांदा समजून घ्या. तर या ठिकाणी जो आहे तो मार्केट डेटाचा ऑप्शन आहे. ह्या लिंकचा वापर जो आहे तो आपल्याला स्टॉक मार्केटमध्ये सर्वाधिक करावा लागतो लक्षात असतं. म्हणजे तुम्हाला स्टॉक मार्केटमध्ये जर कुठल्याही पद्धतीचं काम करायचं असेल तर मार्केट डेटाचा डेटा जो आहे तो काय करावा लागतो, तुम्हाला बघावा लागतो आणि तो डेटा कशा पद्धतीनं बघायचा हे काय करणार आहोत आपण, स्टेप बाय स्टेप बघणार आहोतच लक्षात असू द्या. ओके, तर मी अजून त्याचबरोबर ह्या नॅशनल स्टॉक एक्सचेंजच्या वेबसाईटवर अजून कुठली माहिती आहे, जी माहिती काय करू शकतो आपण कंटिन्यू हे ट्रेडिंगसाठी किंवा बाकीच्या सर्व ऍक्टिव्हिटीसाठी वापरू शकतो, या ठिकाणी एनएससी इंडायसेसचं ऑप्शन आहे. त्याचबरोबर या ठिकाणी डेरिव्हेटिव्हचं ऑप्शन आहे. ह्या दोन्हीचा वापर देखील काय करायचा आपल्याला डे टू डे ऍक्टिव्हिटीसाठी करायचा आहे. तो पण कसा करायचा हे पण काय करणार आहोत आपण, स्टेप बाय स्टेप त्या ठिकाणी बघणार आहे किंवा त्याची चर्चा जी आहे ती आपण या ठिकाणी करणार आहे. ओके, तर त्यानंतर ही वेबसाईट स्क्रोल केल्यानंतर डाऊन साईडला तुम्हाला इथं पहिल्यांदा काही बेसिक माहिती दिसेल. काय बेसिक माहिती दिसते, पहिल्यांदा या ठिकाणी तुम्हाला निफ्टी 50 जो आहे हा काय आहे आणि त्याचं काय वेटेज आहे कालच्या डेटला, क्लोजिंग डेटला, म्हणजे कालचं जे मार्केट क्लोज झालं गुरुवारी 24 डिसेंबर 2020 रोजी, तर त्या ठिकाणी निफ्टी जो आहे तो किती वाढला आहे, तर 148 पॉईंटनं तो निफ्टी तुम्हाला वाढलेला दिसेल आणि 1% त्याच्यामध्ये ग्रोथ जे आहे ते काल झालेलं. त्याचबरोबर नेक्स्ट निफ्टी 50 जो आहे तो देखील काय झाला, या ठिकाणी वाढला आहे. त्याचबरोबर मिडकॅप स्टॉक जे आहेत ते काही प्रमाणात तुम्हाला डाऊन असलेले दिसून येतील. त्याचबरोबर ऍटो कंपन्यांचे स्टॉक जे आहेत ते त्याच्यामध्ये सुद्धा वाढ झालेली दिसून येईल आणि त्याचबरोबर निफ्टी बँक जो आहे तो पण जवळपास 0.25% म्हणजे 500 पॉईंटनं जो आहे तो अप असलेला त्या ठिकाणी दिसून येईल. म्हणजे थोडक्यात जर बघायचं झालं तर मार्केटचा सध्या पूर्ण सेंटिमेंट काय आहे, ओव्हरऑल ब्रॉड सेक्टरमध्ये कुठलं सेक्टर प्लस आहेत कुठली मायनस आहेत हे जर बघायचं असेल तर तुम्ही डायरेक्ट काय करू शकता, नॅशनल स्टॉक एक्सचेंजच्या वेबसाईटला येऊ शकता आणि इथून बघू शकता. त्याचबरोबर तुम्हाला जर मार्केटचं जर मुमेंटम पकडायचं असेल, मार्केटचा सेंटिमेंट काय पकडायचं असेल, तर ॲडव्हान्स डिक्लाईन रेशो हा एक महत्त्वाचा रेशो मानला जातो लक्षात असेल. म्हणजे 49 स्टॉक जे आहेत निफ्टी 50 मध्ये त्यापैकी 32 स्टॉक जे आहेत ते काल ग्रीनमध्ये क्लोज झालेत आणि फक्त 18 स्टॉक जे आहेत ते काय त्या ठिकाणी
निगेटिव्ह असलेले तुम्हाला दिसून येते. त्याचबरोबर हे जे स्टॉक वाढलेले आहेत 32 स्टॉक, त्यामध्ये हायएस्ट स्टॉक कुठला वाढलाय तर या ठिकाणी जर बघितलं तर टाटा मोटरचा स्टॉक जो आहे तो जवळपास 4% वाढलाय, सन फार्माचा स्टॉक 3% वाढलाय, ॲक्सिस बँकेचा स्टॉक जो आहे तो पण 2.84% वाढलाय. म्हणजे हे टॉप गेनर आहेत लक्षात असू द्या, आणि टॉप गेनर आणि टॉप लूजर ही एक इंट्राडे ट्रेडिंगची जबरदस्त स्ट्रॅटेजी आहे, जी स्ट्रॅटेजी तुम्ही वापरून काय करू शकता, इंट्राडे ट्रेडिंग देखील खूप चांगल्या पद्धतीनं करू शकता लक्षात असू द्या. मग ते कसं करायचं हे आम्ही आमच्या कोर्समध्ये किंवा आम्ही ट्रेनिंगच्या माध्यमातून देखील काय केलंय आतापर्यंत शिकवलं आहे किंवा शिकवत आहे लक्षात असू, त्याचा रिझल्ट सुद्धा जबरदस्त आहे. म्हणजे इथं जर बघितलं तर टॉप गेनर, मग हा टॉप गेनरचा डेटा काय करायचा असतो, तुम्हाला डेली बेसिसला रेकॉर्ड करून ठेवायचा असतो. म्हणजे आजचे टॉप गेनर जे आहेत ते नेक्स्ट डे किंवा नेक्स्ट 1 ते 2 वर्किंग डे मध्ये कधी पण ते टॉप गेनरला जर आले तर तिथं तुम्ही ट्रेडिंग करू शकता किंवा तिथे एक चांगली अपॉर्च्युनिटी जी आहे ते काय करू शकता, इझिली फाइंड करू शकता. म्हणजे टाटा मोटर्स असेल, सन फार्मा असेल, ॲक्सेस असेल, रिलायन्स असेल, IOC असे काही स्टॉक जे आहेत हे काय होते तर टॉप गेनर होते. आणि त्याचबरोबर टॉप लूजर स्टॉकचं जर बघितलं तर इन्फोसिस असेल, विप्रो असेल, SCL टेक, UPL असेल आणि नेस्ले इंडिया असे काही स्टॉक जे आहेत ते टॉप लूजर मध्ये. मग ह्या टॉप लूजरचं जर एक बॅकग्राऊंड तुम्ही चेक केलं तर तुमच्या एक प्रामुख्यानं लक्षात येईल की या ठिकाणी IT स्टॉक जे आहेत ते प्रमुख टॉप 3 लूजर मध्ये आहे. म्हणजे कालचं मार्केट जे क्लोज झालं ह्याच्यामध्ये सर्वात जास्त स्टॉक मध्ये जे सेलिंग झालं ते IT स्टॉक आहेत हे पहिल्यांदा समजून घेणं आपल्याला गरजेचं आहे. त्याचबरोबर या ठिकाणी जर बघितलं तुम्ही तर मोस्ट ऍक्टिव्हचा एक डेटा आहे. मोस्ट ऍक्टिव्ह म्हणजे ज्या स्टॉकमध्ये सर्वात जास्त मुवमेंट सुरू आहे, ज्या स्टॉकमध्ये सर्वात जास्त हालचाल सुरू आहे किंवा ज्या स्टॉकमध्ये डिलिव्हरी बेस्ड बाईंग किंवा सेलिंग सुरू आहे अशा स्टॉकला मोस्ट ऍक्टिव्ह स्टॉक असं काय केलं तर म्हटलं आता. म्हणजे तिथला ओपन इंटरेस्ट असेल, प्राईज असेल, व्हॉल्यूम असेल, ह्या सर्व गोष्टीमध्ये एक पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह ऍक्टिव्हिटी ज्या आहेत त्या काय झाल्या असतात त्या ठिकाणी सुरू झालेल्या असतात हे पहिल्यांदा समजून घ्या. मग हे कशा पद्धतीने राहतं ते पण काय करायचं आपल्याला इथं बघायचं. मी काय करतो मोस्ट ऍक्टिव्हला इथं क्लिक करतो, मोस्ट टॉप गेनर आणि त्यानंतर मोस्ट ऍक्टिव्हला जर क्लिक केलं तर या ठिकाणी काय दिसून येते आपल्याला तर या ठिकाणी मोस्ट ऍक्टिव्ह स्टॉक मध्ये जे स्टॉक आहेत त्यामध्ये पहिला जो स्टॉक आहे तो रिलायन्सचा स्टॉक आहे, तो 2% अप आहे. त्याचबरोबर बजाज फायनान्सचा स्टॉक पण जवळपास 1.5% जास्त आहे. टाटा मोटर्स असेल, भारतीय एअरटेल असेल आणि HDFC बँक असे काही स्टॉक जे आहेत ते काय या ठिकाणी टॉप गेनरमध्ये तुम्हाला असलेले क्लिअरली दिसून येतील. आणि ह्या टॉप गेनर स्टॉकमध्ये जे आहे ते सॉरी हे मोस्ट ऍक्टिव्ह स्टॉक आहेत आणि त्याच्यामध्ये जो आहे तो मोमेंटम पिकअप होत असताना तुम्हाला दिसून येईल. म्हणजे थोडक्यात जर बघायचं तर व्हॅल्यूनुसार आणि व्हॉल्यूमनुसार दोन्ही हा डेटा दिलेला असतो. हा डेटा पण तुम्ही काय करू शकता तुमच्या डे टू डे ट्रेडिंगसाठी वापरू शकता किंवा स्विंग ट्रेडिंगसाठी सुद्धा हा डेटाचं अनालिसिस केल्यानंतर तुम्ही हा डेटा वापरू शकता. त्याचबरोबर जर बघायचं झालं तर अजून एक खूप महत्वाचा डेटा जो जातो तो म्हणजे मार्केट डेटा. मार्केट डेटामध्ये कुठला डेटा बघायचा आहे तुम्हाला, तुम्ही जर या ठिकाणी आला मार्केट डेटावर क्लिक केल्यानंतर प्री ओपन डेटा आहे, इक्विटी डेटा आहे, डेरिव्हेटिव्ह आहे, इंडायसेस आहेत. त्यामध्ये मी काय करतो इक्विटी आणि SMEs मार्केट जे आहे ते त्याला क्लिक करतो आणि इथं कुठल्या पद्धतीचा डेटा आहे, काय माहिती आहे, काय करू आपण या ठिकाणी पहिल्यांदा बघूया किंवा इथं समजून घेण्याचा प्रयत्न करूया. इथं जर मी बघितलं तर इक्विटीला काय केलं मी क्लिक केलेलं आहे लक्षात, आणि इक्विटीला क्लिक केल्यानंतर माझ्यासमोर जी माहिती आली ही माहिती कुठल्या पद्धतीची आहे तर या ठिकाणी Nifty 50 माहिती आहे. मग आता मार्केटचा जर विचार केला, टोटल मार्केट ओव्हरऑल जर बघितलं तर Nifty 50 असेल, नेक्स्ट Nifty 50 असेल, Nifty 100 असेल, Nifty 200 असेल, मिड कॅप असेल, स्मॉल कॅप स्टॉक असतील, ह्या सर्वच्या सर्व स्टॉकची नावं जर तुम्हाला हवी असतील, ते स्टॉक जर बघायचे असतील तर हे कुठून बघू शकता तुम्ही स्टॉक, तर त्यासाठी तुम्हाला काय करावं लागतं या ठिकाणी मार्केट डेटाला क्लिक केल्यानंतर त्या ठिकाणी तुम्हाला काय करायचं आहे, इक्विटीला क्लिक करायचं आहे. इक्विटीला क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला नेक्स्ट Nifty 50 डेटा जो आहे तो काय झाला इथं तुमच्या समोर आलेला आहे. मग या Nifty 50 डेटाला तुम्ही क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथं खाली काय झालं Nifty 50 जे 50 स्टॉक आहेत ह्या 50 स्टॉकची पूर्ण डिटेल माहिती इथं आली. काय काय माहिती राहते त्याच्यामध्ये, सिम्बॉल आहे, ओपन प्राइस आहे, हाय प्राइस आहे, लो प्राइस आहे आणि प्रीवियस डेचा क्लोज प्राइस, अशी प्रामुख्यानं माहिती जी आहे ते काय केले या ठिकाणी तुम्हाला दिलेली आहे. त्याचबरोबर त्याचा LTP काय आहे म्हणजे लास्ट ट्रेडेड प्राइस काय आहे, म्हणजे हा स्टॉक जो आहे जो शेवटी ट्रेड झाला कुठल्या प्राइसला ट्रेड झाला शेवटी LTP जास्त त्याला म्हणतात लास्ट ट्रेडेड प्राइस, तो पण इथं दिले. चेंज म्हणजे काय, कालच्या क्लोज प्राइसची तुलना करता आज किती चेंज झाला तो परसेंटेज मध्ये काय केला होता तो दाखवला जातो आणि नॉर्मल आकड्यामध्ये देखील दाखवला जातो. त्याचबरोबर इथं व्हॉल्यूम जे आहे ते किती शेअरचं व्हॉल्यूम होता आणि त्याचबरोबर त्याचं व्हॅल्यू जे आहे ते किती होतं ते पण दाखवलं जातं. आणि त्याचबरोबर सर्वात महत्वाचा जो डेटा मांडला जातो तो म्हणजे 52 वीक हाय आणि 52 वीक
लो जो आहे तो हा पण डेटा दिला. तो विशेषतः आम्ही आमचा जो कोर्स डिझाईन केलेला आहे टेक्निकल अनालिसिसचा किंवा अडव्हान्स टेक्निकल अनालिसिसचा, त्याच्यामध्ये 52 वीक हायची स्ट्रॅटेजी आहे, ती जबरदस्त काम करते. त्याचा रिझल्ट देखील जबरदस्त आहे. एका एका दिवसात 8-8, 10-10% मुवमेंट जे आहे ते आम्ही काय केले, इझिली स्टॉक मध्ये कॅप्चर केलेले. ते म्हणजे हे 52 वीक हाय स्टॉक, कारण कसं राहतं माहिती आहे, एखादा स्टॉक जर 52 वीक हायच्या जवळ असेल तर याचा अर्थ असा होतो की तो स्टॉक टेक्निकली असेल फंडामेंटली स्ट्रॉंग आहे, आणि त्याच्यावरती मार्केटमध्ये असणारे जे प्लेयर आहेत, सेंटिमेंट आहेत बुलिश, हे सेंटिमेंट काय तिथं पॉझिटिव्ह असताना तुम्हाला दिसून येतील. म्हणजे खूप मोठी आणि डिटेल स्ट्रॅटेजी आपण परत एका कुठल्या तरी व्हिडिओमध्ये काय करू शकतो, त्या स्ट्रॅटेजीवरती चर्चा देखील करू शकतो लक्षात असतं. ओके, म्हणजे काय झालं या ठिकाणी, हा सर्व 50-50 स्टॉकचा डेटा जो आहे तो आपल्या समोर काय झाला या ठिकाणी, एनएससीचा निफ्टी 50 स्टॉकची इथं माहिती आली. त्याचबरोबर जर बघायचं झालं आपल्याला तर अजून इथं कुठली माहिती बघू शकता तुम्ही, निफ्टी 50 क्लिक केल्यानंतर इथं खाली जर आला तुम्ही डाऊन साईडला तर तुम्हाला काय काय माहिती दिसेल, तर या ठिकाणी नेक्स्ट निफ्टी 50 असेल, त्याचबरोबर मिडकॅप 50 असेल, मिडकॅप 100 असेल, मिडकॅप 150 असेल, स्मॉलकॅप 50, स्मॉलकॅप 100, त्याचबरोबर स्मॉलकॅप 250 आणि मिडकॅप 400 आणि निफ्टी 100 आणि निफ्टी 200 असा डेटा जो आहे तो तुम्हाला, म्हणजे तुम्हाला जर हव्या असतील स्मॉल कॅप कंपन्यांची माहिती बघायची असेल, फक्त ते स्टॉक बघायचे असतील, तर इथं एका क्लिकवरती काय करू शकता तुम्ही, हे स्मॉल कॅप मिडकॅप सर्व स्टॉक बघू शकता. त्याचबरोबर जर तुम्हाला वाटत असेल मार्केटमध्ये मला फक्त सेक्टर स्पेसिफिक काम करायचं आहे, मला पूर्ण मार्केटमधल्या मिडकॅप स्मॉल कॅप लार्ज कॅप कंपन्यांचा डेटा बघायचा नाही, मला त्यातल्या स्पेसिफिक सेक्टरचा डेटा बघायचा. जसं की तुम्हाला जर वाटत असेल की बाबा भारतामध्ये जो निफ्टी ॲटो आहे, ॲटो कंपन्या कुठल्या आहेत आणि त्याच्यामध्ये कुठले स्टॉक आहेत ते जर बघायचे असतील, तर जस्ट तुम्हाला काय करायचं इथं निफ्टी ॲटोवरती क्लिक करायचं. तुम्हाला जर वाटत असेल फक्त निफ्टी बँकचे स्टॉक बघायचे तर त्याच्यावरती क्लिक करू शकता. म्हणजे हे सेक्टर वाईज डेटा जो आहे तो इथं काय केलाय दिलेला आहे. त्याचबरोबर जर तुम्हाला बघायचं असेल थिमॅटिक इंडेक्स, मग कमोडिटी असेल, इंडिया कन्झम्पशनची थीम असेल, इन्फ्रास्ट्रक्चर असेल, मल्टीनॅशनल कंपनीज असेल, त्याचा डेटा असेल, किंवा बाकीचा अजून FNO चे स्टॉक बघायचे असतील तर ते पण इथं काय करू शकता तुम्ही, इझिली ह्या वेबसाईटला बघू शकता. पण त्याचबरोबर अजून सर्वात महत्वाचं काय आहे, तर आता मी इथं मिडकॅप स्मॉल कॅप 400 क्लिक केलं, स्मॉल कॅप मिडकॅप 400 आहेत, हे कुठले स्टॉक आहेत नेमकं हे जर बघायचं असतील तर मी जस्ट काय केलं तिथं क्लिक केलं. क्लिक केल्यानंतर हा जे डेटा जर तुम्हाला डाउनलोड करून ठेवायचा असेल तर हा डेटा तुम्ही काय करू शकता, एक्सेल फाईलच्या स्वरूपामध्ये डाउनलोड करू शकता, त्याचं अनालिसिस करू शकता, आणि त्याच्या सहाय्यानं कुठला स्टॉक बुलिश आहे, कुठला स्टॉक बेरिश आहे, कुठला स्टॉक उद्या वाढू शकतो हे पण आयडेंटिफाय करू शकता. मग हे डाउनलोड कशी करायची फाईल, तर या ठिकाणी डाउनलोड CSV चा ऑप्शन आहे. म्हणजे ही एक्सेलची फाईल आहे, एक्सेल एक्सटेन्शन फाईल आहे, ही तुम्हाला काय करायचे जस्ट इथं ह्या डाउनलोडवरती क्लिक केलं का ही पूर्ण एक्सेलची फाईल काय होते या ठिकाणी डाउनलोड होते, आणि त्याच्यावरती जर डबल क्लिक केलं तुम्ही तर ही फाईल काय होईल त्या ठिकाणी डाउनलोड होईल लक्षात असतं. मग ही कशी करू शकता तुम्ही, तर ह्याच्यावर मी जस्ट काय केलं क्लिक केलं. क्लिक केल्यानंतर इथं जिथं मी ॲरो दाखवला त्या ठिकाणी काय झाली, फाईल डाउनलोड झालेली तुम्हाला दिसून येईल. डाउनलोड झाल्यानंतर या ठिकाणी काय करतो मी, जस्ट डबल क्लिक करतो. डबल क्लिक काय केलं या ठिकाणी मी केलं, आता डबल क्लिक केल्यानंतर ही फाईल जी आहे एक्सेल फाईल मिडकॅप स्मॉल कॅप 400 स्टॉकची लिस्ट आपल्या समोर ओपन होईल. मग हे ओपन झाल्यानंतर त्याच्यामध्ये कुठली कुठली माहिती आहे ते पण काय करतो मी तुम्हाला दाखवतो, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की बाबा मार्केटमध्ये जर काम करायचं असेल तर आपल्याला कशा पद्धतीनं काम करावं लागेल, त्याचबरोबर त्याचा डेटा जो आहे तो कशा पद्धतीनं रीड करावा लागेल. जसं की इथं काय झालं आपल्या समोर डेटा आलाय लक्षात असतो, कशाचा डेटा आहे हा, एकच मिनिट, ओके हा, इथं जो डेटा आहे हा पूर्ण स्टॉकचं नावं वगैरे सगळे आलेले आहेत लक्षात असतं. मग आता हा डेटा काय करतो मी थोडा चेंज करतो, चेंज करतो म्हणजे मी वैयक्तिक कुठलेही चेंजेस करणार आहे, कुठला कुठला डेटा आहे आणि कशा पद्धतीने ह्या डेटाचा तुम्ही यूज करू शकता हे पण काय करतो मी तुम्हाला सांगतो. इथं एक नंबरला जर बघितलं तर कशाचं ऑप्शन आहे, सिम्बॉलचं ऑप्शन आहे. सिम्बॉल म्हणजे NSE ला नॅशनल स्टॉक एक्सचेंजला जे मिडकॅप आणि स्मॉल कॅप स्टॉक आहेत हे नेमके कुठले स्टॉक आहेत आणि ह्या स्टॉकचं सध्याला नाव काय आहे ह्याची माहिती जी आहे ती काय होती आपल्याला इथं बघायला मिळते. त्यानंतर त्याचा ओपन प्राइस असेल, हाय प्राइस असेल, लो प्राइस असेल, प्रीवियस डेचा क्लोज प्राइस असेल, LTP असेल, चेंज असेल, चेंज इन पर्सेंटेज असेल, व्हॉल्यूम असेल त्याचा म्हणजे किती क्वांटिटी बाय आणि सेल झाल्या, त्याचबरोबर त्याचा व्हॅल्यू असेल किती रुपयांचं ट्रान्झॅक्शन झालं ते, आणि 52 वीक आणि 52 वीक हाय आणि लो चा डेटा जो आहे तो आला. आणि त्याचबरोबर हा डेटा तर तुम्हाला माहितच आहे, पण याच्याही पुढचा जो महत्वाचा डेटा जो तुम्हाला माहित नसेल कुठला डेटा आहे तो म्हणजे पाठीमागच्या 365 दिवसामध्ये हा स्टॉक किती वाढला स्पेसिफिक, किंवा हा स्पेसिफिक स्टॉक किती डाऊन साईडला गेला ह्याची पण इथं तुम्हाला माहिती जी आहे ती काय होते इझिली मिळते लक्षात असते. म्हणजे या ठिकाणी जर बघितलं तुम्ही त्याच्या अगोदरचा जो कॉलम आहे त्यानंतरचा कॉलम, या ठिकाणी तुम्हाला पाठीमागच्या 30 दिवसामध्ये त्या स्टॉकमध्ये किती वाढ झाली
किंवा किती घट झाली याची देखील इथं माहिती जी आहे ती तुम्हाला बघायला मिळते. मग आपण बघूया पाठीमागच्या 365 दिवसामध्ये हायएस्ट वाढलेला स्टॉक कुठला आहे, ज्याच्यामध्ये आपल्याला काय करायचंय विशेषतः स्मॉल कॅप किंवा मिड कॅप कंपन्या ज्या आहेत ह्या मिड कॅप किंवा स्मॉल कॅप कंपन्यांमध्ये हायएस्ट ग्रोथ झालेले स्टॉक कुठले आहेत, किंवा ज्या स्टॉकनी सर्वात जास्त रिटर्न जे आहेत ते त्यांच्या इन्व्हेस्टरला काय केलेत या ठिकाणी दिलेले आहेत. म्हणजे आपण जर ह्या स्टॉक मध्ये पाठीमागच्या 365 दिवसापूर्वी जर गुंतवणूक केली असती तर आज काय परिस्थिती झाली असती इथं त्याचा डेटा. जस्ट मी काय केलं इथं 365 डे चेंज असं डेटा दिला, ह्याच्यावर मी क्लिक केलं आणि क्लिक केल्यानंतर या ठिकाणी जस्ट काय करतोय हा डेटा मी स्क्रोल करतोय, म्हणजे फिल्टर करतोय, ए टू झेड मध्ये फिल्टर करतोय. उदाहरणार्थ जर बघायचं झालं तर बघा कसं राहतं, तर जो डेटा मायनस आहे म्हणजे पाठीमागच्या वर्षाची तुलना करता आता सध्या जो स्टॉक मायनस आहे असा आर्कॉनचा स्टॉक जो आहे तो 78% मायनस आहे, येस बँकेचा स्टॉक जो आहे 65% मायनस आहे. म्हणजे जे स्टॉक मायनस आहे त्याचा डेटा दिला इथं. मग जे स्टॉक मायनस आहेत मी काय करतो त्याला मी रेड कलरमध्ये मार्क करून घेतो, म्हणजे आपल्या लक्षात येईल की बाबा पाठीमागच्या वर्षाची तुलना करता हे स्टॉक कुठं आहेत अजून मायनसमध्ये जे आहेत ते ट्रेड करायला लागलेत. कुठं ट्रेड करायला लागलेत, हे सगळे स्टॉक मायनसमध्ये जे आहेत ते ट्रेड करायला लागलेत. लक्षात असू द्या काय करायला आहेत हे सगळे स्टॉक, म्हणजे किती स्टॉक आहेत टोटल जवळपास जर बघितलं तर 400 पैकी 143 स्टॉक जे आहेत ते पाठीमागच्या वर्षाची तुलना करता अजून ते रेड आहेत किंवा निगेटिव्ह आहेत. लक्षात असू द्या म्हणजे ते त्यांच्या 52 वीक हाय पासून अजून सुद्धा खाली आहेत असा त्याचा थोडक्यात अर्थ होतो. पण बाकीचे काही स्टॉक जे आहेत ते कुठं आहेत नेमके ते पण काय करतो मी ग्रीन डेटामध्ये ह्याला मार्क करतो, म्हणजे ह्याला ग्रीन डेटा करतो, म्हणजे जे स्टॉक हायएस्ट वाढलेत त्या स्टॉकला काय करू आपण ग्रीन करूया. इथं मी काय करतो ह्याला ग्रीन मार्किंग जे आहे ते केलेलं आहे लक्षात. मग आता हे ग्रीन आणि रेड मार्किंग झालं, रेड ह्याचा अर्थ काय ते निगेटिव्ह परफॉर्मन्स दिलाय पाठीमागच्या 365 दिवसामध्ये आणि बाकीच्या स्टॉकनी जे आहे ते काय केलंय तिथं आपल्याला पॉझिटिव्ह रिस्पॉन्स जो आहे पॉझिटिव्ह रिटर्न जे आहेत ते काय केलेत इन्व्हेस्टरला दिलेत असा त्याचा अर्थ होतो लक्षात. मग आता ही सगळी परिस्थिती असताना आपल्याला सर्वात महत्वाचं काय करायचं आहे, आपल्याला काही इन्व्हेस्टमेंटचे डिसिजन घ्यायचे आहेत लक्षात असू द्या. ह्याच्या सहाय्यानं कुठला स्टॉक वाढणार आहे हे आयडेंटिफाय करायचं आहे. हे कसं करू शकता, जसं की आपलं टेक्निकल अनालिसिस जर बघितलं तर प्राइसला मार्केटमध्ये सर्वात जास्त महत्व दिलं जातं. स्टॉकची प्राईस जी आहे ती काय केली जाते सर्वात जास्त महत्वाची मानली जाते, प्राइस भगवान के समान आहे असं म्हटलं जातं लक्षात असू द्या. मग ह्याच्यानुसार जर बघितलं तर काय करू आपण ज्या स्टॉकची हायएस्ट प्राईस आहे फक्त असेच स्टॉक आपल्या समोर ठेवा. काय म्हणतोय मी, ज्या स्टॉकची हायएस्ट प्राईस आहे असेच फक्त स्टॉक जे आहे ते आपण काय करूया आपल्या समोर घेऊया आणि ह्या स्टॉकचं विश्लेषण जे आहे ते आपण करायचा प्रयत्न करूया. विशेषतः जर तुम्ही हायएस्ट प्राईस असणाऱ्या स्टॉकचा जर डेटा चेक करून बघितला, म्हणजे या ठिकाणी साधारणतः हे मी कुठली रेंज आयडेंटिफाय करतो माहिती का, ज्या स्टॉकची प्राईस 500 रुपयापेक्षा जास्त आहे फक्त अशा स्टॉकचा आपण डेटा काय करूया या ठिकाणी एक मिनिटासाठी बघूया. म्हणजे काय म्हटलं जातं मार्केटमध्ये माहिती का, जी कंपनी फंडामेंटली स्ट्रॉंग आहे ती कंपनी साधारणतः काय म्हणली जाते त्याचं प्राईस जे आहे ते जास्त असते. मग जास्त म्हणजे किती, आपण एक अनालिसिस करण्यासाठी किंवा समजून घेण्यासाठी एक अझम्पशन म्हणून काय करूया 500 रुपयापेक्षा जास्त किमतीचे स्टॉक जे आहेत ते फंडामेंटली किंवा टेक्निकली स्ट्रॉंग असतात असं माझं एक अझम्पशन आहे. मग हे कितपत खरं आहे हे जर बघायचं झालं ह्या डेट्यावरती तर तिथे तुम्हाला क्लिअरली लक्षात येईल. बघा इथे ज्यामध्ये रेडचा ऑप्शन कुठे येतोय का, म्हणजे रेडचा ऑप्शन येत असेल तर त्याचं प्रोपोर्शन किती कमी आहे, म्हणजे ग्रीनशी तुलना करता रेडची संख्या जी आहे ती तर खूप कमी आहे. पहिल्या 500 रुपये किमती आधी 500 खालचे स्टॉक जर बघितलं तर तिथं रेडची फ्रिक्वेन्सी जी आहे ती तुम्हाला सातत्यानं वाढताना दिसून येईल. ग्रीनच्या तुलनेमध्ये रेड जे आहे ते कसं आहे जास्त आहे. मग हायएस्ट स्टॉक जे आहेत ते कुठले वाढलेत पाठीमागच्या 365 दिवसामध्ये तो जर डेटा बघितला इथं, आता उदाहरणार्थ काही स्टॉक जे आहेत त्यांचा डेटा उपलब्ध नाही, मग ज्या स्टॉकचा डेटा उपलब्ध नाही त्या स्टॉकशी आपल्याला काय देणं घेणं नाही लक्षात असतं, त्याचा आपल्याला विचार करायचा नाही लक्षात असतं. हा त्यांनी किती रिटर्न दिलेत, मग हा टेक्निकली एरर असेल याने तिचा किंवा तिथला डेटामधला काहीतरी इश्यू पण असू शकतो, त्यामुळे आपण तो डेटा मी डिलीट करून शकतो एररसाठी. आता बघा IOLCP म्हणजे एक केमिकल आणि केमिकल कंपनी आहे, ह्या कंपनीनं पाठीमागच्या 365 दिवसामध्ये 325% इतकं रिटर्न दिलेत. किती दिलेत, 325% इतकं रिटर्न. अल्केनी माइन्स नावाचा एक स्टॉक आहे, हा पण फार्मा सेक्टरशी रिलेटेड स्टॉक आहे, हा स्टॉक पण 277% वाढलाय. बी सॉफ्टचा स्टॉक आहे तो पण 263% वाढलाय. डिक्सन टेक्नॉलॉजीचा स्टॉक जो आहे तो 239% वाढलाय. इंडिया मार्ट असेल, ग्रिन्युल्सन असेल किंवा वैभव ग्लोबल असेल, टाटा कम्युनिकेशन असेल, सोलारा इंडस्ट्री असेल, दीपक नायट्राइट असेल, पॉल त्यानंतर अदानी गॅसचा स्टॉक असेल,
सुपर पेट्रोचा स्टॉक असेल, म्हणजे हे बरेच स्टॉक जर बघितले तर 100% जास्त रिटर्न जे आहेत त्यांनी काय केलेत पाठीमागच्या 1 वर्षात, म्हणजे पाठीमागच्या 1 वर्षात 100% जास्त किंवा 90% जास्त रिटर्न दिलेल्या स्टॉकची जर संख्या बघितली तर जवळपास 38 आहे, लक्षात असतं 38 स्टॉकने काय केलेत भरपूर चांगले रिटर्न दिले. पण त्याचबरोबर पाठीमागच्या 30 दिवसाचा जर डेटा चेक केला, पाठीमागच्या 30 दिवसात हायेस्ट वाढलेले स्टॉक कुठले आहेत बघा, आता वक्रांगीचा स्टॉक जो आहे तो पाठीमागच्या 30 दिवसात 90% ग्रोथ झाला. काय झाला या ठिकाणी, पाठीमागच्या 30 दिवसामध्ये 90% वाढलेला दिसून येतो. एससीआयचा स्टॉक जो आहे तो 71% वाढलाय, हिंदुस्तान क्रॉपरचा स्टॉक जो आहे तो 55% वाढलाय, डिश टीव्हीचा स्टॉक जो आहे तो 44% वाढलाय, सेल म्हणजे स्टील अल्युमिनियम अथॉरिटी ऑफ इंडिया जो आहे त्याचा सेलचा स्टॉक पण जवळपास 38% वाढलाय, म्हणजे स्पाइस जेटचा स्टॉक जो आहे 34% वाढलाय. म्हणजे लेटेस्ट ट्रेंड काय चालले मार्केटमधले हे पण काय करू शकता तुम्ही, ह्या डेटाच्या सहाय्याने अनालाइज करू शकता किंवा हा डेटा घेऊन तुम्ही काय करू शकता, बरीच मार्केटमधली डिसिजन घेऊ शकता. फक्त एवढ्यावर होत नाही, लक्षात होतं त्याच्यात बऱ्याच गोष्टी अजून काय करायच्यात आपल्याला ऍड करायच्यात, आणि त्याच्या सहाय्याने तुम्हाला काय करावं लागेल हा डेटा सगळा समजून घ्यावा लागेल, रीड करावा लागेल, ह्याच्यातल्या कुठल्या कंपन्या फंडामेंटली स्ट्रॉंग आहेत, कुठल्या कंपन्या टेक्निकली स्ट्रॉंग आहेत, हे सर्व आम्ही काय करतो आमचा जो स्टॉक मार्केटचा कोर्स आहे या स्टॉक मार्केटच्या ऍडव्हान्स ट्रेनिंग कोर्समध्ये आम्ही ह्या सगळ्या गोष्टी काय केलेत क्लायंटला शिकवतो किंवा शिकवण्याचं काम जे आहे ते सुरू आहे, लक्षात. त्याचबरोबर आपल्याला अजून डेटा कुठला बघायचा आहे नॅशनल स्टॉक एक्सचेंजच्या वेबसाईटला गेल्यानंतर, कारण का आपल्यासाठी सर्वात महत्वाचं काय माहिती का, तर काही डेटा बघणं महत्वाचं आहे, काही माहिती असणं गरजेचं आहे, आणि जी माहिती जर आपल्याकडे असेल तर इझिली आपण नेक्स्ट वर्किंग डेला मार्केटमध्ये थोडंफार ऍडव्हान्समध्ये जे आहे ते राहू शकतो त्या ठिकाणी. त्याचबरोबर या ठिकाणी जर बघितलं तर ब्लॉक डील्सचा जर डेटा बघायचा असेल तर तो पण इथून डेटा जो आहे तो काय करू शकता या ठिकाणी मार्केटमधला बघू शकता, लक्षात असतं. पण तो डेटा आपल्याला सध्याला बघायचं नाही आहे, लक्षात असतं, तो पण भाग मी सोडून दिले तर. आणि मला जो डेटा दाखवायचा तो कुठला दाखवायचा आहे, डेली मार्केट रिपोर्ट बघायचा आपल्याला. काय करायचं आहे, सर्वात महत्वाचा जो डेटा असतो डेली मार्केट रिपोर्टचा डेटा असतो, लक्षात आहे. हा डेटा कशा पद्धतीचा राहतो, त्याच्या फाईल कशा पद्धतीच्या डाउनलोड करायला पाहिजे आणि त्याचं तुम्ही अनालिसिस कशा पद्धतीने करायला पाहिजे हे काय करतो मी इथं थोडक्यात तुम्हाला एकदा सांगतो. म्हणजे आता इथं बघा कुठल्या कुठल्या पद्धतीचा डेटा आहे. तुम्ही जर डेली रिपोर्टमध्ये आला तर कुठले डेली रिपोर्ट तुम्हाला बघायला मिळतात, तर सर्वात महत्वाचं काय आहे, तर काही इंट्राडे ट्रेडिंगच्या फाईल वगैरे राहतात पाठीमागच्या 4 दिवसाच्या, ते बघू शकता. त्याचबरोबर तुम्हाला अप्रूव्ड सिक्युरिटी ज्या आहेत मार्केटमध्ये त्या कुठल्या आहेत त्याची माहिती मिळते. तुम्हाला भाव कॉपी बघायची असेल म्हणजे भावासंदर्भात सर्व माहिती जर बघायची असेल ते इथून बघू शकता. त्याचबरोबर तुम्हाला सिक्युरिटी वाईज डिलिव्हरी पोझिशन म्हणजे जेवढे स्टॉक लिस्टेड आहेत त्या स्टॉकमध्ये किती काल डिलिव्हरी झाले ही जर माहिती बघायची असेल तर ही सर्व माहिती काय करू शकता तुम्ही, या लिंकला येऊन इथं जर क्लिक केलं जस्ट तर हा सुटकान या ठिकाणी काय होते फाईल डाउनलोड होते आणि ह्याच्या सहाय्याने तुम्ही काय करू शकता त्या ठिकाणी बघू शकता म्हणजे सिक्युरिटी वाईज डिलिव्हरी किती आहे. त्याचबरोबर लेटेस्ट चेंज काय झाला असेल तर तो बघू शकता. त्याचबरोबर तुम्हाला डेली ओलॅटिलिटी रिपोर्ट बघायचं असेल नॅशनल स्टॉक एक्सचेंज, कारण काय इंट्राडे ट्रेडिंग करायचं असेल तर हायली ओलाटाईल जे स्टॉक आहेत त्या स्टॉकमध्ये ट्रेडिंग करणं कधी पण आयडियल मानलं जातं. जसं की आम्ही जो क्रायटेरिया आयडेंटिफाय केला आहे, ज्या स्टॉकची डेली ओलॅटिलिटी रिपोर्ट हा डेली ओलॅटिलिटी जे आहे ते 1.50% ते 3% दरम्यान आहे अशा स्टॉकमध्ये फक्त आम्ही काय करतो इंट्राडे ट्रेडिंग करतो, लक्षात असेल. कारण का ह्या स्टॉकमध्ये जर आपण इंट्राडे ट्रेडिंग केलं तर जिथं आपल्याला प्रॉफिट होण्याची प्रोबॅबिलिटी जी आहे ती खूप जास्त वाढत असते. त्यामुळे आपल्याला डेली ओलॅटिलिटी रिपोर्ट जरी डेली बेसिसवर जनरेट होत असला तरी आपल्याला ही माहिती डेली बेसिसवर बघायची नाही. त्यातल्या आपण एक महिन्यातला एक विशिष्ट दिवस पकडून किंवा एक आठवड्याचा काही दिवस पकडून तिथं आपण त्या स्टॉकची मंथली ओलॅटिलिटी कॅल्क्युलेट करू शकतो, अॅन्युअल ओलॅटिलिटी कॅल्क्युलेट करू शकतो आणि ह्याच्या सहाय्याने आपण स्टॉक जे आहे ते इंट्राडे ट्रेडिंगसाठी सिलेक्ट करू शकतो. त्याचबरोबर बल्क डील असतील, ब्लॉक डील्स असतील, ह्याची जर माहिती बघायची असेल तर ती देखील इथून तुम्ही काय करू शकता माहिती बघू शकता. त्याचबरोबर तुम्हाला जर मार्जिन प्राइस बँड जर बघायचं असेल, नेक्स्ट प्रत्येक डेला काय होत असतात काही स्टॉकचे प्राइस बँड जे आहे ते चेंज होतात, म्हणजे स्टॉकचं अप्पर आणि लोअर सर्किट जे आहे ते काय होत असतं त्या ठिकाणी चेंज होत असतं. मग ते एखाद्या स्टॉकचं जर नेक्स्ट ट्रेडिंग सेशनसाठी हे प्राइस बँड जर चेंज झाला असेल तर त्या स्टॉकवरती परिणाम होतो. मग असं काय झालंय का ते बघायचं असेल तर ते पण इथून बघू शकता. त्याचबरोबर जर तुम्हाला फुल भाव कॉपी सिक्युरिटी वाईज डिलिव्हरेबल डेटा बघायचा असेल तरी पण बघू शकता. कारण काय उद्या कुठला स्टॉक वर जाणार हे कशाच्या आधार होतं, आज एखाद्या स्टॉकमध्ये किती डिलिव्हरी घेण्यात आली हे खूप महत्वाचं आहे. काही स्टॉक असे असतात की त्यामध्ये जेवढ्या क्वांटिटी ट्रेड होतात त्यातली 100% डिलिव्हरी होते. काही स्टॉकमध्ये प्रचंड ट्रेडिंग होतं, व्हॉल्यूम जनरेट होतं, परंतु तिथं डिलिव्हरी कुठलीही असत नाही, लक्षात असतं. तो डेटा जर बघायचा असेल म्हणजे त्याचे एक स्ट्रॅटेजी आहे लक्षात असतं इंट्राडे ट्रेडिंगचे असेल
स्विंग ट्रेडिंग साठी जर तुम्हाला कॉल कॅच करायचे असतील तर हे तुम्ही भाव कॉपी आणि सिक्युरिटी वाईज डिलिव्हरेबल डेटा जो आहे तो चेक करू शकता. त्याच्या सहाय्याने तुम्ही ही पण माहिती काढू शकता. त्याचबरोबर तुम्हाला जर एखाद्या स्टॉकचा 52 वीक हाय कुठं आहे, 52 वीक लो कुठं आहे हा जर डेटा बघायचा असेल तर तो पण डेटा काय करू शकता या ठिकाणी तुम्ही ह्या रिपोर्टच्या सहाय्याने बघू शकता लक्षात असल्या. त्याचबरोबर तुम्हाला कॅटेगरी वाईज टर्नओव्हर किती झालाय तो बघायचा असेल तर ते पण बघू शकता. किंवा बाकीची बरीच माहिती जी आहे ते काय होते असते या रिपोर्टच्या सहाय्याने तुम्हाला इथं अवेलेबल होत असते डेली बेस. त्याचबरोबर हा डेटा जो आहे तो परत काय होतो इथं रिपीट होतो लक्षात. त्याचबरोबर आपल्याला हा डेटा बघत असताना अजून कुठल्या पद्धतीचा आपण डेटा बघू शकतो, जो डेटा काय करू शकतो तुम्हाला मार्केटमध्ये इझिली बाकीच्या ट्रेडरपेक्षा किंवा बाकीच्या इन्व्हेस्टरपेक्षा काय करू शकतो तुम्हाला तो पुढे ठेवू शकतो. जसं की अजून एक महत्त्वाचा डेटा जो आहे आपल्याला स्टॉक मार्केट संदर्भात जो नेहमी बघावा लागतो किंवा बघणं आपल्याला कधी पण फायद्याचं असतं लक्षात, ते म्हणजे कॉर्पोरेट ऍक्शनचा डेटा जो आहे तो तुम्ही कधी पण काय केला पाहिजे बघितला पाहिजे. कारण का मार्केटमध्ये काय व्हायला लागलंय, नेमकं कंपनीचं मॅनेजमेंट काय करायला लागलंय, कंपनीचे बाकीचे प्लेअर काय करायला लागलेत, इनसाइडर ट्रेडिंग मध्ये नेमकं काय व्हायला लागलंय हे पण तुम्ही काय केलं पाहिजे टाइम टू टाइम मार्केट नॅशनल स्टॉक एक्सचेंजच्या वेबसाईटला येऊन ही माहिती बघितली पाहिजे. जसं की या ठिकाणी लिस्टवर जर क्लिक केलं तर कॉर्पोरेट फाइलिंगचा एक ऑप्शन येतो, त्याच्यामध्ये अनाउन्समेंट असेल, बोर्ड मीटिंग असेल, कॉर्पोरेट ऍक्शन, फायनान्शियल रिझल्ट. जसं की तुम्हाला माहित असेल आपल्याकडे काय होत असतं तर क्वार्टरली रिझल्ट येत असतात. मग हे क्वार्टरली रिझल्ट ज्या वेळेला मार्केटमध्ये येत असतात हे क्वार्टरली रिझल्ट पहिल्यांदा कुठे येतात तर नॅशनल स्टॉक एक्सचेंजच्या वेबसाईटला येतात, ते कुठल्याही दुसऱ्या पब्लिक डोमेनमध्ये जात नाही. मग हे जर तुम्हाला कॉर्पोरेट रिझल्ट बघायचे असतील, फायनान्शियल रिझल्ट बघायचे असतील तर ज्येष्ठ काय करायचं, फायनान्शियल रिझल्टवरती क्लिक करा. फायनान्शियल रिझल्टवरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला समोर आज कुठली कंपनी रिझल्ट डिक्लेअर करणार आहे त्याची इथं माहिती देते. म्हणजे आज जर कुठली कंपनी रिझल्ट डिक्लेअर करणार असेल तर तुम्हाला इथं त्याची माहिती दिसेल. पण आता जर क्वार्टर सेकंड क्वार्टर जो आहे तो काय झाला पूर्ण झालेला लक्षात, आता थर्ड क्वार्टरचे रिझल्ट जे आहे ते काय होतील यायला सुरू होतील, त्यानंतर त्याची माहिती जी आहे ती इथं आपल्याला बघायला मिळेल. जसं की इथं काही कंपन्यांचे क्वार्टरली रिझल्ट जे आहे ते अनऑडिटेड रिझल्ट या ठिकाणी उपलब्ध आहेत. 30 सप्टेंबर पर्यंत त्यांनी काय केले हा दिलेले आहेत, म्हणजे 30 सप्टेंबरला जे आहे ते हे रिझल्ट इथं त्यांनी डिक्लेअर केलेले दिसून येतील. तर म्हणजे ह्या सगळ्या कंपन्यांचे इथं क्वार्टरली रिझल्ट असलेले तुम्हाला दिसून येतील. त्याचबरोबर जर तुम्हाला अजून एक कॉर्पोरेट ऍक्शन मध्ये खूप महत्वाचा डेटा राहतो तो डेटा पण तुम्ही काय करू शकता इथून बघू शकता. जसं की कुठला डेटा राहतो की इनसायडर ट्रेडिंगचा डेटा राहतो किंवा बोर्ड मीटिंग असेल त्याचा डेटा असेल, इव्हेंट कॅलेंडर असेल, फायनान्शियल रिझल्ट असतील किंवा इनसायडर ट्रेडिंग असेल, हे इनसायडर ट्रेडिंगचा डेटा तुम्ही काय करू शकता इथून बघू शकता. किंवा इव्हेंट कॅलेंडरला जर क्लिक केलं तर तुम्हाला इथं इव्हेंट कॅलेंडर देखील बघावयास मिळेल. म्हणजे आज कुठल्या कुठल्या गोष्टीचं कशा संदर्भात इव्हेंट आहेत किंवा काही गोष्टी आज मार्केटमध्ये आहेत का त्या बघायच्या असतील तर इथून बघू शकता. जसं की एखाद्या कंपनीचं जर आता इथं बघायचं झालं तर इथं काही कंपन्यांची नावं वगैरे जे JSL असेल किंवा GDL असेल किंवा अजून बाकीचे स्टॉक जर बघितले तर हे फंड रेजिंगसाठी असेल, डिव्हिडंडसाठी GDLची कंपनी काय कराय, गेटवे डिस्ट्रीब्युशन लिमिटेड डिव्हिडंडसाठी काय करणार आहे ते डिसिजन घेणार आहे, आणि त्यासाठी त्यांनी काय केलंय नॅशनल स्टॉक एक्सचेंजला इन्फॉर्म केलेलं तुम्हाला दिसून येईल. कंपनीला जर फंड रेज करायचं असेल तर ते पण माहिती काय करावी लागते नॅशनल स्टॉक एक्सचेंजला तुम्हाला द्यावी लागते किंवा ती कंपनी देते स्वतःहून लक्षात असतं. त्याचबरोबर तुम्हाला जर इथं फायनान्शियल रिझल्ट जर बघायचं असतील कम्पॅरिझन करून तर त्याची पण माहिती जी आहे ती तुम्हाला काय होऊ शकते या ठिकाणी मिळू शकते. जसं की इथं जर मी एखाद्या कंपनीचं जर स्टॉकचं नाव टाकलं तर तुम्हाला काय होईल त्या ठिकाणी त्याची पण माहिती जी आहे ती काय होऊ शकते त्या ठिकाणी मिळू शकते लक्षात असतं. जसं की मी या ठिकाणी काय करतो TCS असं नाव जे आहे ते सर्च करतो. TCS हे नाव सर्च केल्यानंतर टाटा कन्सल्टन्सी लिमिटेड असं येईल. म्हणजे टाटा कन्सल्टन्सी लिमिटेडवर क्लिक केल्यानंतर त्याचं रिझल्ट कम्पॅरिझन जे आहे ते आपल्याला काय होईल त्या ठिकाणी बघायला मिळेल. मग ते कशा पद्धतीचे रिझल्ट आहेत कंपनीचे हे आपण काय करू शकतो त्या ठिकाणी डिटेलमध्ये बघू शकतो. जसं की या ठिकाणी जर बघितलं तर कंपनीचं रेव्हेन्यू फ्रॉम ऑपरेशन जे आहे ते किती आहे ते आलेत. मग त्यामध्ये 30 सप्टेंबरचं क्वार्टर असेल, 30 जूनचं क्वार्टर असेल, 31 मार्च असेल, 31 डिसेंबर असेल किंवा 30 सप्टेंबरचे हे रेव्हेन्यू किंवा टोटल इन्कम कंपनीचं कशा पद्धतीने ह्या ठिकाणी ग्रो व्हायला लागलं ह्याचा डेटा जो आहे तो आलेला आहे लक्षात. या ठिकाणी काय टोटल कंपनीचं इन्कम, त्याचबरोबर कॉस्ट मटेरियल कन्झ्युम्ड किती आहे त्याचा डेटा आहे, बाकीचं परचेस असेल, चेंज इन इन्व्हेंटरी असेल, फिनिशड गुड्स आणि बाकीच्या ह्या गोष्टी ह्याचा पण डेटा इथं काय केलाय कंपनीनं दिलेला. म्हणजे तुम्हाला कंपनीचं जर फायनान्शियल रिझल्ट बघायचं असतील तर हे रिझल्ट काय करू शकता या ठिकाणी येऊन तुम्ही एकदम डिटेलमध्ये बघू शकता लक्षात. म्हणजे पूर्ण डिटेलमध्ये रिझल्ट जे आहे ते तुम्हाला काय होतील या ठिकाणी बघावयास मिळतील कंपनीचे. त्याचबरोबर जर बघायचं झालं तुम्हाला तर ह्या कंपनीचा अजून काय माहिती भरपूर माहिती तुम्ही इथं बघू शकता. जसं की तुम्ही जर नॅशनल स्टॉक एक्सचेंजच्या वेबसाईटला गेला डायरेक्ट आणि डायरेक्ट होम पेजला जरी एखाद्या स्टॉकचं नाव सर्च केलं
इथून देखील तुम्ही माहिती जी आहे ती एखाद्या स्पेसिफिक कंपनी संदर्भातची माहिती हवी असेल तर ती काय करू शकता, इथं सर्च करू शकता. जसं की बजाज फायनान्सचा स्टॉकचं काय करायचं मला इथं माहिती बघायची, तर मी बजाज फायनान्सला काय केलं जस्ट क्लिक केल्यानंतर इथून देखील माहिती जी आहे ती पूर्ण डिटेलमध्ये एकदम तुम्हाला डीपमध्ये जर माहिती हवी असेल एखाद्या स्टॉकची तर तुम्हाला काय करायचं साधं सिम्पल या ठिकाणी स्टॉकचं नाव सर्च करा. जसं की टीसीएसची माहिती हवी असेल तर टीसीएस असं काय करा तुम्ही इथं सर्च करा. किंवा तुम्हाला जर वाटत असेल मला बजाज फायनान्सच्या स्टॉकची काय करायचे माहिती बघायचे, किंवा बजाज ऍटो स्टॉक जो आहे तो त्याची माहिती बघायची, किंवा मला अजून कुठला आयजीएलचा स्टॉक असेल ह्या स्टॉकची काय करायचे माहिती बघायची, किंवा एमजीएल स्टॉक जो आहे ह्याची माहिती बघायचे, म्हणजे कुठलाही स्टॉक असू द्या त्या स्टॉकची माहिती बघायची असेल तर जस्ट इथं काय करायचं तुम्हाला सर्च करायचं आणि सर्च केल्यानंतर तुम्हाला त्याची डिटेलमध्ये माहिती मिळेल. जसं की इथं मी काय केलं होतं बजाज फायनान्सला टाईप केलं होतं, बजाज फायनान्स टाईप केल्यानंतर इथं बजाज फायनान्सच्या स्टॉकची एकदम डिटेलमध्ये मला माहिती आली. मग काय काय माहिती आली बघा, कारण काय तुमच्यासाठी खूप महत्वाचं आहे. इथं इक्विटीची माहिती आहे आणि या ठिकाणी डेरिव्हेटिव्हची माहिती आहे. जसं की इक्विटीचा स्टॉक आहे, सिम्बॉल आहे, त्याचा रजिस्ट्रेशन नंबर आहे, स्टेटस लिस्टेड आहे, डेट ऑफ लिस्टिंग जे आहे ते हा स्टॉक जो आहे तो 2003 काय झालाय नॅशनल स्टॉक एक्सचेंजला लिस्ट झालेला आहे. त्याचबरोबर ह्या स्टॉकचा सेक्टर जर बघितलं तर एनबीएफसी नॉन बँकिंग फायनान्शियल कंपनी जी आहे ती म्हणून काम करते. त्याचबरोबर ह्या सिम्बॉलचा पीई जो आहे तो या ठिकाणी नॅशनल स्टॉक एक्सचेंजच्या वेबसाईटला दाखवलेला नाही, पण त्याच वेळेला इथं जर सेक्टरचा पीई जर बघितला तर 30.01% इतका असलेला तुम्हाला दिसून येईल. त्याचबरोबर जर बघितलं तर ह्याचं ट्रेडिंग स्टेटस जर बघितलं तर ऍक्टिव्ह आहे, म्हणजे तुम्ही ह्याच्यामध्ये ट्रेडिंग काय करू शकता, काम करू शकता. त्याचबरोबर ट्रेडिंग सेगमेंट जर बघितलं तर नॉर्मल असलेलं तुम्हाला त्या ठिकाणी दिसून, SLBC आहे का, म्हणजे लेंडिंगवर तुम्ही स्टॉक घेऊ शकता का ते पण इथं घेऊ शकता. डेरिव्हेटिव्हमध्ये काम करू शकता, काम करू शकता. त्याचबरोबर त्याचं फेस व्हॅल्यू किती आहे तर 2 रुपया इतकं त्याचं फेस व्हॅल्यू जे आहे ते असलेलं तुम्हाला दिसून येईल. आणि त्याचबरोबर लिस्ट इश्यूड कॅपिटल जे आहे ते नंबर ऑफ शेअर्स किती आहेत कंपनीचे ते पण इथं डेटा जो आहे तो काय केला इथं दिलेला आहे. आणि हा डेटा जर बघितला तर जवळपास 60,25,49,839 इतके शेअर्स जे आहेत ह्या कंपनीकडे आहेत. म्हणजे एकूण इश्यूड शेअर्स जर बघितलं तर किती शेअर्स आहेत तर 60,25,49,839 इतके शेअर्स आहेत. आणि हे शेअर जर बघितले तर तुम्हाला एक डेटा सांगतो, हा डेटा ऐकून तुम्हाला अक्षरशः धक्का बसेल. ह्या शेअर्स पैकी जवळपास 98% स्टॉक जे आहेत ते कुणाकडे आहेत, एकतर म्युच्युअल फंड कंपन्यांकडे आहेत किंवा इन्शुरन्स कंपन्यांकडे आहेत हे शेअर्स, ओके, किंवा FI जे आहेत फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर असतील, किंवा डोमेस्टिक इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर असतील, किंवा त्यानंतर प्रमोटर जो आहे ह्या प्रमोटरकडे हे शेअर्स जे आहेत ते सगळे असलेले तुम्हाला त्या ठिकाणी दिसून येतील. लक्षात, म्हणजे इतकी मोठी कंपनी, इतका चांगला क्वालिटी स्टॉक, पण तिथं रिटेल ट्रेडरची इन्व्हेस्टमेंट जी आहे ती खूप कमी आहे हे पहिल्यांदा समजून घ्या. म्हणजे ही काय बेसिक माहिती जी आहे ती सिक्युरिटी संदर्भाची आहे. त्याचबरोबर तुम्हाला अजून जर ह्या स्टॉकची डिटेलमध्ये माहिती बघायची असेल, इथं प्रिव्हियस डेचा क्लोज असेल, टुडेज ओपन असेल, क्लोज असेल, VWAP जो आहे तो किती आहे तो दिलाय, स्टॉकचं लोअर बँड अप्पर बँड किती आहे ते दिलंय, प्राइस बँड याला कुठलंही नाहीये, डेरिव्हेटिव्ह स्टॉकला सहजासहजी प्राइस बँड असत नाहीये, लक्षात असू द्या. त्याचबरोबर जर बघायचं झालं तर इथं मार्केट डेप्थ वगैरे दिले, लाईव्ह मार्केट सुरू असताना हा डेटा बघायला मिळतो तुम्हाला. त्याचबरोबर या ठिकाणी ट्रेड व्हॉल्यूम असेल, ट्रेड व्हॅल्यू असेल, त्याचबरोबर टोटल मार्केट कॅप कंपनीचा किती आहे तो पण इथं काय केलाय दिलेला आहे. टोटल सध्याचा कंपनीचा मार्केट कॅप जर बघितला तर तो जवळपास 311 कोटी इतका जवळपास जो आहे तो हा कंपनीचा काय इथं मार्केट कॅप असलेला दिसून येईल. सॉरी, 3,11,00,000 इतका मार्केट कॅप जो आहे तो कंपनीचा असलेला तुम्हाला त्या ठिकाणी, म्हणजे खूप मोठी मार्केट कॅपच्या दृष्टीनं कंपनी असलेली तुम्हाला दिसून येईल. सॉरी, कंपनीचा फ्री फ्लोटेड मार्केट कॅप जर बघितला तर तो 1,37,47,000 इतकं, म्हणजे 1,00,000 कोटीची कंपनी जी आहे ती असलेली तुम्हाला त्या ठिकाणी दिसून येईल. त्याचबरोबर जर बघायचं झालं तर तुम्हाला अजून पुढे गेल्यानंतर बरीच माहिती जी आहे ती या ठिकाणी NSE च्या वेबसाईटवरती भेटेल. त्याचबरोबर तुम्हाला जर स्टॉकचा इंट्राडे ट्रेडिंगचा चार्ट बघायचा असेल तर तो चार्ट देखील काय करू शकता या ठिकाणी तुम्ही बघू शकता. ॲडव्हान्स लेवलचा चार्ट बघायचा असेल तो पण बघू शकता. त्याचबरोबर तुम्हाला कार्पोरेट इन्फॉर्मेशन हवी असेल कंपनीचे एकदम डिटेलमध्ये, कंपनीचे सगळे तुम्हाला अॅन्युअल रिपोर्ट वगैरे हवे असतील, जसं की फंडामेंटल अनालिसिस करायचं असेल तर बऱ्याच वेळेला आपल्याला कशाची गरज पडते तर अॅन्युअल रिपोर्टची वगैरे गरज पडते. हा अॅन्युअल रिपोर्ट काय करू शकता, आपल्याला बजाज फायनान्सच्या वेबसाईटला जाऊन न बघता तुम्ही नॅशनल डायरेक्ट नॅशनल स्टॉक एक्सचेंजच्या वेबसाईटला येऊन देखील त्या कंपनीचा अॅन्युअल रिपोर्ट डाउनलोड करू शकता. हा रिपोर्ट डाउनलोड करून त्याचं वेगळ्या पद्धतीने अॅनालिसिस करू शकता. त्याच्यातून आपल्याला कंपनीचे रिझल्ट काय कशा पद्धतीचे आहे, कंपनी कुठल्या पद्धतीचं उत्पादन करते, कुठल्या पद्धतीच्या सर्व्हिसेस देते, त्यांचा पोर्टफोलिओ कशा पद्धतीचा आहे, कंपनीचं रेव्हेन्यू असेल, मार्जिन असेल, बाकीच्या
फायनान्शियल गोष्टी असतील किंवा अकाउंटिंग रिलेटेड इश्यू असतील, ही सर्वच्या सर्व डिटेलमध्ये माहिती जी आहे ती तुम्हाला कुठे मिळते, ह्या अॅन्युअल रिपोर्टमध्ये बघायला मिळते. त्याचबरोबर कंपनीचं बोर्ड मीटिंग कधी कधी झालं होतं, कोणकोण बोर्ड मीटिंगला हजर होतं, याची पण माहिती इथून घेऊ शकता. कंपनीचं कॉर्पोरेट ऍक्शन असेल याची माहिती मिळेल, कॉर्पोरेट गव्हर्नन्स असेल याची माहिती इथून मिळेल. तुम्हाला कंपनीचे फायनान्शियल रिझल्ट बघायचे असतील तर इथं फायनान्शियल रिझल्ट बघू शकता. त्याचबरोबर तुम्हाला इन्व्हेस्टर कंप्लायंट जर बघायचे असतील तर इथून ते आपण काय करू शकता, ट्रॅक करू शकता. म्हणजे एकदम डिटेलमध्ये माहिती जी आहे ती एनएससीच्या वेबसाईटला तुम्हाला आल्यानंतर मिळेल. त्याचबरोबर जर बघायचं झालं तर इन्सायडर ट्रेडिंग संदर्भात काय माहिती आहे का ती पण इथं मिळेल, किंवा प्रमोटरनं काही शेअर्स बाय केलेत सेल केलेत का त्याची माहिती बघायची असेल तर ती पण स्पेसिफिक काय करू शकता इथं बघू शकता. जसं की या ठिकाणी जर बघितलं तर 24 डिसेंबर 2020 रोजी बजाज फायनान्स हा जो स्टॉक आहे ह्या बजाज फायनान्समध्ये श्री मानव मिलवाल नावाची जी व्यक्ती आहे त्यांनी 500 शेअर जे आहेत ते काय केलेत त्या ठिकाणी बाय केलेत लक्षात असतं. आणि त्याच्या अगोदर त्याच दिवशी सेमला काही लोकांनी जे आहे ते शेअर सेल पण केलेले दिसून येते. म्हणजे त्याच्या सिक्युरिटी जे आहे ते व्हॅल्यू ऑफ सिक्युरिटी किती ते इथं तुम्हाला क्लिअरली दाखवलेलं दिसून येते. म्हणजे किती शेअर्स बाय केलेत, किती शेअर्स विकले चाललेत, हे कोण बाय करायला आले, कोण सेल करायला आले याची पण माहिती जी आहे ती इथं इन्साइडर ट्रेडिंगमध्ये तुम्हाला मिळेल. म्हणजे मोठ्या क्वांटिटी ज्या वेळेला बाय आणि सेल होतात, प्रमोटर सॉरी कंपनी रिलेटेड लोक जर कोण असतील आणि त्यांनी जर शेअर्स बाय आणि सेल करत असतील तर त्याची इथं माहिती जी आहे ती काय होते, श्री बिमल रामचंद्रन देसाई नावाची व्यक्ती आहे त्यांनी काय केले 100 शेअर्स या ठिकाणी विकलेली बजाज फायनान्सची तुम्हाला दिसू. म्हणजे ही मोठी लोक काय करत असतील इथं प्रॉफिट बुकिंग पण करू शकत असतील असं आपण म्हणू शकतो लक्षात असू द्या. पण त्याचबरोबर ते त्या ठिकाणी बाकीचे लोक जे आहेत ते बाईंग सुद्धा करताना तुम्हाला दिसून येतील. त्याचबरोबर जर बघायचं झालं तुम्हाला अजून एक खूप महत्वाची माहिती जी राहते, हिस्टॉरिकल प्राईज ह्या स्टॉकची कशाबद्दल, म्हणजे तुम्हाला ह्या स्टॉकची जर हिस्टॉरिकल प्राईज बघायची असेल पाठीमागच्या 1 वर्षाची तर ही 1 वर्षाची प्राईज इथं काय करू शकता तुम्ही, डेली ओपन हाय लो क्लोज किती होता स्टॉकचा तो इथून काय करू शकता नॅशनल स्टॉक एक्सचेंजच्या वेबसाईटला येऊन तुम्ही इथं बघू शकता लक्षात असलं तर. इथं त्याचा ऑप्शन राहील तुम्हाला इथं असं फिल्टर केल्यानंतर इथं हा तो डेटा फिल्टर देखील होईल. या ठिकाणी काय होईल इथं डेटा फिल्टर होतो, पाठीमागच्या प्रत्येक दिवसाची ओपन हाय लो क्लोज प्राईज जी आहे ती आपल्याला इथं बघायला मिळते. आणि त्याचबरोबर बऱ्याच लोकांना आपल्याला ऑप्शनमध्ये वगैरे ट्रेडिंग करायचं असेल तर तो डेटा जो आहे तो तुम्हाला डेरिव्हेटिव्ह सेक्शनमध्ये बघायला मिळतो. म्हणजे ह्या पद्धतीनं तुम्हाला ही एनएससीची वेबसाईट जी आहे ती काय करावं लागेल बघावं लागेल. अजून भरपूर माहिती आहे, जवळपास 2 ते 3 तास जे आहे ते जाऊ शकतात ह्या पूर्ण नॅशनल स्टॉक एक्सचेंज आपल्याला जर वेबसाईट बघून घ्यायची असेल आणि त्याच्या साहाय्याने काय गोष्टी काय. पण त्याचबरोबर मी काही टूल्स जे आहे ते काय केले तिथं डेव्हलप केलेले आहेत. जसं की तुम्हाला जर बऱ्याच वेळेला आपल्याला प्रॉब्लेम काय तो माहिती का की बाबा हा डेटा आहे सगळं आहे आपल्याने पण आपल्याला हा डेटा कशा पद्धतीने वापरायचा हे बऱ्याच वेळेला लक्षात येत नाही किंवा ह्या डेटाचं काय करायचं हे लक्षात येत नाही. तर मी काय केलं माहिती का तर गुगल ड्राईव्ह मध्ये नॅशनल स्टॉक एक्सचेंजचा डेटा जो आहे तो इम्पोर्ट केलाय. जसं की मला जर वाटत असेल की बाबा डेली बेसिसवर प्रत्येक दिवसाचे 52 वीक हाय स्टॉक कुठे आहेत मला शोधायचे, मग मी काय केलं नॅशनल स्टॉक एक्सचेंज वरून डायरेक्ट डेटा माझ्या एक्सेलच्या फाईलमध्ये काय होतो डेली बेसिसला इम्पोर्ट होतो. म्हणजे मला तिथं बघायची गरज नाही, शोधत बसायची गरज नाही कुठल्या स्टॉकचा 52 वीक हाय कुठं आहे लो कुठं आहे काय आहे हे सगळं मला काय होतं या ठिकाणी ऑटोमॅटिक मिळतं लक्षात. जसं की इथं जर मी बघितलं तर ह्याच्यामध्ये काही चेंजेस केलेत मी स्वतः ह्या डेटामध्ये परत एनएससीचा डेटा घेऊन त्याच्यामध्ये आणि त्याचा अनालिसिस देखील केलेला आहे. जसं की फ्रॉम 52 वीक हाय पासून जसं की हा 20 मायक्रॉनचा स्टॉक असेल किंवा 3i एकच मिनिट इथला डेटा जो आहे तो मी चेंज करतो म्हणजे 24 तारखेचा डेटा जो आहे तर जस्ट मला काय करायचं आहे इथली डेट चेंज करायचं. जस्ट मी इथं जर 24 परत एकदा टाईप केलं तर 24 टाईप केल्या काय होतं या ठिकाणी नॅशनल स्टॉक एक्सचेंजचा 52 वीक हायचा डेटा जो आहे जो एनएससीच्या वेबसाईटला काय केला होतो अपडेट केला होता तो डेटा ऑटोमॅटिक काय होईल आपल्या समोर येईल इथं हा डेटा जो आहे तो वर्किंग व्हायला लागला लक्षात असू द्या. तर हा डेटा काय होतो इथं अपडेट होतो एकच मिनिट. तर इथून काय करायचं आपल्याला तो डेटा अपडेट करायचा लक्षात. त्याचबरोबर बाकीचा डेटा देखील आहे जसं की टॉप गेनर असेल टॉप लुजरचा डेटा असेल तो पण डेटा काय करू शकतो आपण या ठिकाणी घेऊ शकतो. किंवा FIDIचा डेटा असेल भाव कॉफी असेल जसं की टॉप गेनर आणि लुजरला जर क्लिक केलं तर त्याचा पण डेटा आपल्याला इझिली काय होऊ शकतो त्या ठिकाणी मिळू शकतो लक्षात असतं. ज्येष्ठ एकच मिनिटला काय झालं या ठिकाणी काय करतो मी 23 तारखेचा डेटा जो आहे तो अपडेट करतो. 23 तारखेचा डेटा अपडेट होतोय का बघू कारण हा डेटा जो आहे तो एक्सेल फाईल ऑटोमॅटिक डेटा अपडेट करते लक्षात असते तिकडून एनएससीच्या वेबसाईटवरून फक्त डेट चेंज करायचे डेट चेंज केले का
ऑटोमॅटिक डेटा जो आहे तो काय होतो या ठिकाणी अपडेट होतो. म्हणजे आपल्याला कुठला स्टॉक कुठं आहे, 52 वीक हाय पासून किती आहे, 52 वीक लो पासून स्टॉक कुठं आहे, हा या ठिकाणी डेटा जो आहे तो किती तारखेचा डेटा अपडेट झाला, 23 तारखेचा डेटा जो आहे तो इथं अपडेट झालाय लक्षात असू द्या आपल्यासमोर. ऑटोमॅटिक हा डेटा अपडेट झाला. म्हणजे इथं जर जस्ट तुम्ही क्लिक केलं आणि ह्याला जर फिल्टर केलं तर मला काय होतो, हा डेटा जो आहे तो नेमका 52 वीक हायच्या जवळचे स्टॉक कुठले आहेत हे शोधायला 1 मिनिट पण लागत नाही. जस्ट तुम्ही फिल्टर 1 ला क्लिक करतो, फिल्टर 1 ला क्लिक केलं घ्यायचा, हा मला डेटा कशाचा मिळेल, बाबा कुठला स्टॉक 52 वीक हाय पासून किती लांब आहे, ह्याची माहिती जी आहे ती काय होते मला इझिली मिळते लक्षात असल्या. आता इथं काय झालं, 52 वीक हाय पासून हे जर स्टॉक बघितलं तर हे 52 वीक हायच्या जवळचे सगळे स्टॉक आहेत लक्षात. म्हणजे मायनस किती टक्के दाखवत आहे मी, जस्ट 1 मिनिट, A to Z करतो, म्हणजे माझ्या समोर लगेच स्टॉक येतील की जे 52 वीक हायच्या जवळचे स्टॉक आहे. सॉरी, तर हे सगळे काय 52 वीक हायच्या जवळचे स्टॉक आहेत. जसं की काही जर स्टॉक बघितलं त्याच्यामध्ये बरेच स्टॉक असतील, UTI AMC असेल, हा स्टॉक 18% त्याच्या 52 वीक हाय पासून लांब आहे. मग त्याच्यामध्ये टोटल ज्या सिक्युरिटी आहेत ह्या सगळ्याचा डेटा इथं मिळतो. त्याचबरोबर जर तुम्हाला बघायचं असेल या ठिकाणी तर हा पण डेटा इथं मी अपडेट केलेला आहे एक्सेल फाईलमध्ये. हा पण डेटा तुम्ही काय करू शकता तुमच्या ट्रेडिंगसाठी किंवा बऱ्याच गोष्टीसाठी जो आहे, इथं जर बघितलं तर तुम्हाला काही डेटा दिसणार नाही, ह्याच्यामध्ये पूर्ण ब्लँक दिसेल हे. पण इथं जर मी फक्त एक डेट चेंज केली इथली, जेस्ट काय करतोय तुम्ही क्लिक करतो, एरर दाखवायला लागले सध्याला, असू द्या, काय अडचण नाही. जेस्ट इथं काय करतो, बहुतेक 24 तारखेचा डेटा जो आहे तो अपडेट झाला नसावा इनएसईला. मी 23 तारखेचे टॉप गेनर आणि टॉप लुजरचा डेटा दाखवतो तुम्हाला इथं. जस्ट मी एक डेट चेंज केलं, डेट चेंज झालं का ऑटोमॅटिक नॅशनल स्टॉक एक्सचेंजचा डेटा जो आहे तो माझ्या एक्सेल फाईलमध्ये काय होतो त्या ठिकाणी अपडेट होतो. जसं की या ठिकाणी हा डेटा जो आहे तो काय झाला, सगळा अपडेट झाला लक्षात असतो. आणि इथं जर बघितलं तर हे प्रत्येक इंडायसेस जे आहे त्या इंडायसेसची काय पोझिशन आहे त्याची माहिती मिळते, म्हणजे किती वाढ झाली, किती घट झाली. पण हा डेटा इतका महत्वाचा नाही, पण सगळ्यात महत्वाचा जो डेटा राहतो आपल्याला इंट्राडे ट्रेडिंग करत असताना तो डेटा म्हणजे टॉप गेनर आणि टॉप लोजर. जसं की हे टॉप 25 सिक्युरिटीज हे आहेत आणि त्यानंतर खाली टॉप गेनर स्टॉक जे आहेत ते काय झालेत या ठिकाणी आलेत, आणि टॉप लोजर स्टॉक सुद्धा काय झालेत आपल्या ठिकाणी समोर आलेत. म्हणजे ह्या पद्धतीने काय करू शकता, टॉप गेनर टॉप लोजरचा डेटा पण तुम्ही चेक करू शकता. आम्ही क्लासमध्ये ट्रेनिंगमध्ये हे सर्व गोष्टी ज्या आहेत ते आमच्या ट्रेनिंग जी लोक घेतात त्यांना आपण हा अवेलेबल करून देतो. म्हणजे हे सॉफ्टवेअर आपण स्वतः काय केलं, डिझाईन केलेला आहे NSEच्या वेबसाईटवरून. हा डेटा जो आहे तो ऑटोमॅटिक आपल्या एक्सेल फाईलमध्ये अपडेट होऊन येतो, त्याचा अनालिसिस होऊन येतो, आणि तो डेटा तुम्ही काय करू शकता तुमच्या वेगवेगळ्या पर्पजसाठी वापरू शकता. त्याचबरोबर तुम्हाला जर बँक निफ्टीमध्ये ट्रेडिंग करायचं असेल तर बऱ्याच वेळेला आपल्याला प्रॉब्लेम येतो की ओपन इंटरेस्ट काय आहे तिथं, त्याचबरोबर तिथं FISDIच्या नेमक्या काय पोझिशन आहेत हे पण काय करावं लागतं तिथं आपल्याला बघावं लागतं. जसं की हा डेटा जर बघितला, क्लायंट असेल, DIs असेल, FIs असेल, टोटल त्यांच्या इंडेक्सवर किती पोझिशन आहेत, इंडेक्स शॉर्टच्या किती पोझिशन आहेत, हा सगळा डेटा जो आहे तो काय होतो तुम्हाला एक्सेलच्या फाईलमध्ये मिळतो. मग हा डेटा डेली बेसिसवर तुम्ही काय करू शकता, कॉपी करून ठेवू शकता, किंवा एका क्लिकवर तुम्ही काय करू, जसं घेतला डेटा जर बघितला तर एरर आला, डेटा निघून गेला, कारण त्या 24 तारखेचा डेटा जो आहे तो आय थिंक अपडेट झालेला नाही. मी काय करतो इथं जस्ट 23 तारीख टाकतो. 23 तारीख जर टाकली तर काय होतं, ऑटोमॅटिक हा डेटा परत माझ्या समोर काय होतो, लोड होतो लक्षात असल्या. म्हणजे मला फक्त एक तारीख बदलायची आहे, एक डेट बदलली की मला पाठीमागच्या 10 वर्षातला कुठलाही मला जर NSEचा डेटा हवा असेल, हा FIs असतील, DIs असतील, किंवा क्लायंट असतील, त्यांच्या इंडेक्सवर काय पोझिशन होत्या, ऑप्शनवर काय पोझिशन होत्या, इंडेक्स ऑप्शनवर काय पोझिशन होत्या, स्टॉक फ्युचरमध्ये त्यांच्या काय पोझिशन होत्या, हा सगळा डेटा मला एकत्रित काय होतो एका क्लिकवर मिळतो लक्षात असतं. इथं जर बघितलं 23 तारखेला तर इंडेक्सवरती FIच्या पोझिशन ज्या आहेत त्या 1 लाख लॉंग पोझिशन होत्या. इंडेक्स लॉंगचा इथं जो आहे तो फ्युचर इंडेक्स लॉंगवरती काय केलं होतं, 1 लाख पोझिशन लॉंग होत्या, आणि शॉर्ट असणाऱ्या पोझिशन फक्त 52,000 होत्या लक्षात. मग ह्याच्यावरून आज इंडेक्स, आता कालचा आणि आजचा डेटा ज्या वेळेला तुम्ही अनालाइज कराल, त्याचं कम्पॅरिझन कराल, त्यावेळेला तुमच्या लक्षात येईल एकतर इंडेक्स लॉंगवरची संख्या वाढलेली दिसेल किंवा कमी झालेली दिसेल. समजा इंडेक्स लॉंगवरची संख्या वाढत असेल तर त्याच वेळेला इंडेक्स शॉर्टवरची पोझिशन कमी व्हायला पाहिजे. ह्याचा अर्थ काय, मार्केट अप जाणार आहे, मार्केट तिथं बुलिश होणार आहे. म्हणजे हा FIs आणि DIsचा डेटा जो आहे तो तुम्हाला रीड करता आला पाहिजे. मार्केटमधले स्मार्ट प्लेअर काय करायला हे बघावं लागेल, आणि हे तुम्ही मॅन्युअली नाही करू शकत लक्षात असतं, प्रचंड वेळ लागतो. त्यासाठी अशा सॉफ्टवेअरचा, अशा टूलचा आपल्याला मार्केटमध्ये काम करत असताना काय करणं गरजेचं आहे, मदत करणं गरजेचं आहे लक्षात असतं. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा. त्याचबरोबर तुम्हाला जर आमच्या बँक निफ्टीच्या ग्रुपमध्ये ऍड व्हायचं असेल, दररोज बँक निफ्टीचे कॉल जर तुम्हाला मोफत मिळवायचे असतील तर तुम्ही काय करू शकता, या ठिकाणी आमच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकच्या सहाय्याने तुम्ही काय करा,
अपस्टॉक असेल झिरोदामध्ये डिमॅट अकाउंट ओपन करा. हे डिमॅट अकाउंट ओपन केल्यानंतर तुम्हाला काय केलं जाईल, आमच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये ऍड केलं जाईल. तिथं तुम्हाला फ्रीमध्ये जे आहे ते डेली बेसिसवर काय केले जातील, कॉल दिले जातील. आणि त्या कॉलच्या साहाय्याने एक तुम्ही चांगलं ट्रेडिंग करून एक चांगलं अर्निंग जे आहे ते मार्केटमध्ये काय करू शकता त्या ठिकाणी करू शकता. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की काय करा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.